मराठ्यांच्या आरमारातील एक मुख्य ठिकाण, सळसळणाऱ्या सागर लाटांशी स्पर्धा करणारी तटबंदी, नुसते बहुना शत्रुता धडकी भरवणारी बुरुज, शिवछत्रपतींच्या कल्पनेने स्थापन झालेला किल्ला किल्ले खांदेरी। तशी कोकम भटकंतीची इच्छा खूप दिवसापासूनची, पण योग येत नव्हता आणि अचानक भयानक ट्रेक ठरला। चार मित्र आणि कोकम भटकंती, आमच्या या भटकंतीला खरं योगदान लाभलं ते गडवाटकरी मित्र आबासाहेब कापसे आणि सुयोग डोळस यांचं। प्लॅन समजून सांगितला आणि सुरुवात केली एक अविस्मरणीय भटकंतीला, कोकम भटकंतीला। कल्याणवरून निघालो आणि थेट थळगाठलं। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा साहित्री भटक्या मित्र ज्ञानेश्वर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या भिंगरी ट्रेकर्स या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपला कोकण भटकंतीचा आज पहिला दिवस आणि पहिला किल्ला म्हणजे किल्ले खांदेरी। आपण आता थळ म्हणजे खांदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी जे बेस्ट व्हिलेज आहे ते म्हणजे थळ गाव, आणि या थळ गावापासूनच आपल्याला खांदेरी आणि उंदेरी हे दोन किल्ले गाता येतात। पण उंदेरीला जाण्यासाठी व शक्यता करून इथं बोटी वगैरे उपलब्ध नाही होते, ते करायचं ठरले तर प्रायव्हेट वगैरे करून मग जावं लागतं। तसे खांदेरी जाण्यासाठी ते शेअरिंग बोट तुम्हाला मिळू शकतं। आता इथं बघितलं मागं तर आपल्यासाठी एक शेअरिंग बोट तिथं उपलब्ध आहे, आणि आपण आता ह्या शेअरिंग बोटनी खांदेरी किल्ल्यावरती जाणार आहोत। सकाळी तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला उंदेरी आणि खांदेरीसाठी बोट हमखास मिळू शकते। आम्हाला यायला उशीर झाल्यामुळं बोट उपलब्ध नाही झाली, त्यामुळे आम्ही फक्त खांदेरी किल्ला करायचं ठरवलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला बांधताना अलिबागजवळ असलेल्या या बेटांची जवळपास 3 दिवस पाहणी केली। सखोल निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी जलदुर्ग उभारण्याचे काम मायनाक भंडारी यांच्यावर सोपवले। महाराजांनी मायनाक भंडारी यांना जवळपास 400 मजूर व संरक्षणासाठी 150 सैनिक तसेच 4 तोफा दिल्याची नोंद सापडते। मुंबईची सर्व बेटे इंग्रजांना पोर्तुगीजांकडून मिळाली होती, त्यात खांदेरी आणि उंदेरी ही बेटीसुद्धा असल्याचा दावा इंग्रज करत होते। परंतु महाराजांनी हा दावा फेटाळून टाकला आणि किल्ला बांधणीचे काम सुरू केले। मायनाक भंडारीवरती दबाव आणून किल्ला बांधणीचे काम थांबवण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला, परंतु एकतील ते मराठे घसले, म्हणून मायनाक भंडारीची कोंडी करण्यासाठी इंग्रजांनी खांदेरी आणि थळ यांच्यामध्ये सागरात आरमार उभारले। इसवी सन 3 सप्टेंबर 1679 रोजी इंग्रजांनी खांदेरी बेटाचा ताबा घेण्यासाठी ह्युजेस या लष्करी अधिकाऱ्याची नेमणूक केली। इसवी सन 7 सप्टेंबर 1679 रोजी ह्युजेस बेटावर चालून आला। इंग्रजांकडे रिव्हेन व हंटर या दोन युद्धनौका होत्या, म्हणून महाराजांनी मायनाक भंडारीच्या मदतीला आरमार प्रमुख दौलत खान याला पाठवले। इंग्रजांकडे सुसज्ज युद्धनौका असून पण आत्मविश्वासाच्या आणि गनिम चावाच्या जोरावर इंग्रजांना चांगले झुडपून काढले आणि बेटावर आपला ताबा ठेवला। तो दिवस 24 डिसेंबर 1679 हा दिवस मराठी आरमाराच्या दृष्टीने सुवर्ण दिवस ठरला। मित्रांनो, समोर जो दिसतोय तो आहे उंदेरी किल्ला। आपण या उंदेरी किल्ल्याला पूर्ण इकडनं असा वळसा घालून त्याच्या पाठीमागे असणाऱ्या खांदेरी किल्ल्यावर चाललो आहे। साधारण 1/2 तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचतो ते खांदेरी किल्ल्यावरती। मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहे खांदेरी किल्ल्यावरती। इथं मागं बघितलं तर इथं किल्ल्याचे बोट वगैरे लावायची जागा आहे, तिथं लोक उतरतात। तिथून पुढं आल्यानंतर उजव्या साईडला इथं वेतोबा म्हणून एक मंदिर आहे, ते वेताळाचं मंदिर आहे। आता तिथं आपण दर्शन घेणार मग पुढं जाणार।
मित्रांनो, जिथं आपल्या बोटी लागल्या तिथून उतरल्यानंतर डाव्या हाताला आल्यानंतर आपल्याला लगेच तिथं एक मारुतीचं मंदिर लागतं. अजून पण हे मंदिर सुस्थितीत आहे आणि मध्ये एक मारुतीची मूर्त बसवलेली आहे. मित्रांनो, खांदेरी किल्ल्यावरचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारा हा दगड. ह्या दगडावरती तुम्ही जर दुसरा छोटा दगड आपटला तर यातून भांड आपटल्यासारखं आवाज येतो. ते बघू आता. कोकण किनारपट्टी म्हटलं की कोकण किनारपट्टीला जी काही सह्याद्रीची सगळी रांग दिसते ही सह्याद्रीची रांग ही आजकालची नसून ती ज्यावेळेस पृथ्वीवर एकच खंड होता त्याचं नाव होतं पॅन्जिया आणि त्या खंडाचं विभाजन झालं लॉरेशिया आणि अंगारा गोंडवाना या दोन भूमींमध्ये ज्यावेळेस त्याचं विभाजन झालं ह्यावेळेस दक्षिणेकडचा जो भाग होता या दक्षिणेकडच्या भागाचे असंख्य भाग झाले आणि त्यातला एक भाग म्हणजे आपली भारतीय उपखंड. या भारतीय उपखंडाचं वहन होत असताना ज्यावेळेस पश्चिम किनारपट्टीला मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखीचा विस्फोट झाला ज्याला आपण वोल्कॅनिक इरप्शन म्हणतो हे ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून भारतीय पठार ज्याला डेक्कन प्लॅटू म्हणतो दख्खनचं पठार हे तयार झालं आणि सह्याद्री पर्वतरांग झाली. आणि ह्या ज्वालामुखीचा विस्फोट होत असताना पृथ्वीच्या अंतर्गत भागातून असंख्य प्रमाणात मिनरल्स ज्याला खनिज म्हणून खनिज बाहेर आली आणि ती खनिज बाहेर येत असताना ती अशा खडकांच्या माध्यमातून नंतर थंड झाल्यानंतर लावारस थंड झाल्यानंतर ती स्थित झाली आणि मग त्या खनिजांमध्ये काही भागात जर आयर्न असेल ज्याला आपण लोह म्हणतो लोह असेल किंवा तांब्याचे अंश असेल त्यामध्ये पार्टिकल्स असतील तर अशा खडकांचा एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी तयार होतो आणि त्या ध्वनीलाच आपण मग हा जो घंटेसारखा नाद होतो तो घंटेचा नाद आपल्याला आता पाहायला मिळाला. मित्रांनो, आपण आता तो आवाज करणारा दगड तो बघितला भांड्यासारखा आवाज येतो दगडाचा तो बघितल्यानंतर परत रिटर्न माग आल्यानंतर ह्या पायऱ्याने आपल्याला वरती दीपस्तंभाकडे जायचं. वरती दीपस्तंभाची एक बिल्डिंग आहे आणि तिथं काहीतरी 20 रुपये तिकीट आहे. 20 रुपये तिकीट काढून आपल्याला वरती लाईट हाऊस किंवा तो दीपस्तंभ आहे तो बघता येऊ शकतो. मित्रांनो, पायऱ्यावरती चढून आल्यानंतरच आपल्या स्टार्टलाच गेट पाशी इथं दोन तोफा दिसतात. ही एक आहे आणि इकडली एक. या तोफा गेटवरच लावलेल्या आहे आणि इथून समोर आपल्याला एंट्री करायची. मित्रांनो, आता आपण जे लाईट हाऊस आहे इथं वर चढून आहे पूर्ण गोल सर्कलमध्ये हे लाईट हाऊस आहे. याचं दुसरंच नाव म्हणजे कान्होजी आंग्रे दीपस्तंभ हे या लाईट हाऊसचं दुसरं नाव आहे. आणि जेव्हा आपण पूर्ण वरती येतो तर वरती आल्यानंतर इथे छोटीशी रूम टाईप आहे. इथून वरती ह्या सीडीने आपल्याला वरती यायचे शेवट लास्टपर्यंत आपल्याला वरती जात येणार आहे. मित्रांनो, आपण आहोत आता लाईट हाऊसच्या एकदम टॉप वरती आणि इथून बघितला तर पूर्ण हा समुद्र दिसत आहे. मित्रांनो, लाईट हाऊसमधून दिसणारा हा आपला कुंदेरी किल्ला आणि त्याच्या पाठीमागच थळ वगैरे तिथे काही भाग दिसतो आहे आणि हा पूर्ण समुद्र.
त्या पाठीमागे आपण ते पाण्याचं टाकं बघितलं मोठंसं, आणि त्याच पाण्याचं टाकी बघितल्यानंतर पूर आल्यानंतर तिथे आपल्याला मोठी तटबंदी लागते समुद्राच्या बाजूनी, तर त्याला तिथं एक दरवाजा हे दरवाजा येतो आपल्याला खाली समुद्राच्या बाजूला उतरता येऊ शकतं. जितके पण जलदुर्ग आहे तर त्या जलदुर्गाला एक कॉमन गोष्ट अशी का जेव्हा तुम्ही तटबंदी बघता तर त्या तटबंदीला अशा उतरत्या टाईपने दगडं लावलेले असतात. तर याचं मुख्य कारण असं आहे का जेव्हा समुद्रामध्ये लाटा जोरात येतात तर त्या सरळ तटबंदीला धडकू नये, तर येताना त्या दगडामुळे त्या स्लो होतात, मग तटबंदीला येऊन धडक आदळले जातात. यासाठी ते जे दगडं लावलेले असतात तर याचं मुख्य कारण ते. ही आपल्या गड किल्ल्याला लागलेली कीड म्हणजे तुम्ही आजपर्यंत जितक्याही किल्ल्यावर गेला तुम्हाला ह्या गोष्टी हमखास बघायला भेटतील. एक टाइम ते कधी गड स्वच्छ नाही करणार पण अशी घाण नक्की करतील आणि निघून जातील. तर ह्या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजे. पूर्ण किल्ल्यावरती आपल्याला चार तोफा बघायला भेटतात. आता इथं बघितल्या या एका जागी तीन आहे आणि जेव्हा लाईट हाऊसवरून खाली बघितलं तर तिथं आपल्याला एक तोफ बघायला भेटली होती. इथं पाठीमागं पाण्याचं टाकतं लाईट हाऊस पाहिजे दोन आहे तिथे एकच हा ते स्टार्टला ना इकडे खाली एक आहे म्हणजे लाईट हाऊस पाहिजे तीन तोफा आणि इथं तीन तोफा अशा सात तोफा तीन आहे आणि दोन नुसत्या पुढच्या लढ्यात. अच्छा अच्छा म्हणजे भरपूर सहा सात तोफा या किल्ल्यावरती आहे आणि पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे. अजून तरी बऱ्यापैकी जास्त ढासळली नाही, काही ठिकाणी ढासळा म्हणजे सुरुवात झालेली आहे. आता मित्रांनो आपण किल्ला बघितला बऱ्यापैकी आणि आता आलो आहे जिथं आपण पहिल्यांदा आलो तो उतरलो होतो तिथून आता आपण रिटर्न होणार आहे. किल्ल्याची जे दीपस्तंभ होता त्या साईडची बाजू आपली थोडी बघायची राहिली, मग वेळेअभावी आपल्याला लवकर निघावं लागणार आहे कारण की आपल्याला फक्त त्यांनी एक ते दिवस तास दिलता की त्यावेळी तुम्ही या आणि किल्ला बघा, पण एक ते दीड तासामध्ये शक्य होत नाही. आता आपण चाललो आहे जिथं आपण बसलो होतो त्या ठिकाणावरती.